राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तन यात्रा पुणे आंबेगाव तालुक्यात मंचर येथे पोहोचली. यावेळी अजितदादा पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदींची उपस्थिती होती. त्या सर्वांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडली. पाहूयात या सभेतील नेत्यांनी नेमकी काय टीका केली. राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकारने सर्वांना निराश केलं असून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम केलं आहे. निर्धार परिवर्तन यात्रा समाजातील गोरगरीब समाजासाठी आहे असं सांगत अण्णासाहेब हजारे 5 वर्षामध्ये 38 वेळा त्यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवलं. 4.5 वर्षामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी पहिल्यांदा त्यांच्या पत्राला उत्तर दिलं आणि 1 जानेवारीला अण्णांना पत्र मिळालं. अण्णांनी काही मूलभूत महत्वाच्या मुद्द्यांच्या करता उपोषण चालू केलेलं आहे. आज त्यांचं वय झालेलं आहे. एक समाजसेवक म्हणून ते महाराष्ट्रामध्ये काम करताय, परंतु त्यांच्या उपोषणाकडे कुणी पाहायला तयार नाही. अजित पवार यांनी या परिसरातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असलेला बैलगाड्या शर्यती सुरू करू असा शब्द दिला. यासोबत अण्णा हजारे यांच्या उपोषणाला मोदींनी शुभेच्छा दिल्या होत्या, मात्र यावरही अजित पवार यांनी सडकून टीका केली आहे. अच्छेदींच्या नावाने मोदींनी देशातील 25 कोटी जनतेची फसवणूक केली असं सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारवर चौफेर टीका केली. राफेलचा घोटाळा नेमका काय आहे मोदी साहेब सांगा असा सवालही मुंडे यांनी उपस्थित केला. एक लाट निर्माण झाली, तीच लाट महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा राहिली. कधी नाही ते शाहू फुले आंबेडकरांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला 122 आमदार निवडून दिले, शिवसेनेला 63 दिले, भाजपनी स्वबळावर सत्ता स्थापन केली. मग जायचं का नको, जायचं का नको. 40 वर्ष झाले मी यांच्या बरोबर आहे, यांनी एकदाही चहा विकला नाही. काय सांगतात हे चहा विकला? ठीक आहे, मग मी चहा बेचता का? काही विका, हरकत नाही. देश विकू नका, तुम्ही देश विकायला निघालेला. आणि एकदा काय सांगता?